मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्या दौऱ्यावर आहेत. अख्खं मंत्रिमंडळच अयोध्येत गेले. अयोध्येत गेल्यानंतर हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. तर या अयोध्या दौऱ्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं. महत्त्व कशाला द्यायचं शेतकऱ्यांच्या प्रश्नांना की अयोध्येला, असा प्रश्न शरद पवार यांनी विचारलेला आहे. राज्यातील देशाच्या समस्या मुख्य प्रश्न जे आहेत ते सोडवण्याची दृष्टी या नेतृत्वात नाही. ते लोक असे काहीतरी जाणवू शकतात. आज तो प्रश्न महत्त्वाचा आहे का? आज ज्या असेल की झाडांचा पाऊस, शेतीचं नुकसान, कांद्याचं नुकसान, द्राक्षाचं नुकसान, या सगळ्या ज्या असं लोकांना करणाऱ्या चिंता आहेत त्याचा विचार नाही. दरम्यान शरद पवारांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिला. अरे बाबा, इथून आमचं सगळं सुरू आहे. तिथे कृषीमंत्री आहे, ते स्पॉटला जात आहेत, अधिकारी जात आहेत. राज्य वाऱ्यावर आता पूर्वी काय शेतकऱ्यांसाठी केलं पूर्वीच्या सरकारने आपल्याला माहित आहे. घोषणा त्यांनी केली आणि पूर्तता आम्ही केली, कशाला बोलायचं. आणि आम्ही सरकार जे आहे संवेदनशील आहे. शेतकरी बळीराजा संकटातून बाहेर आला पाहिजे, त्याच्यावर संकट अरिष्ट दूर झाली पाहिजे, ही देखील आम्ही प्रार्थना प्रभू रामचंद्राकडे करतोय. असं आहे की त्यांचं काम असं आहे टीका करणं. त्यांना कदाचित आस्था नसेल, आम्हाला आस्था आहे. आणि प्रभू श्रीराम हे एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी राज्यकारभार कसा चालवावा हे आपल्याला सांगितलं. गांधीजींची संकल्पना काय होती? रामराज्याची संकल्पना होती. मग रामराज्याची संकल्पना जर राबवायची असेल तर रामाचं दर्शन तर घेतलंच पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.